तुम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात आहात, काय नेमकं आहे, का सरकारवर विश्वास नाही आहे का? सरकारवर विश्वास असण्याचा प्रश्न नाही आहे हा, सरकारवर विश्वास असण्याचा प्रश्न नाही आहे. प्रश्न असा आहे की गेल्या आठवड्याभरापासनं श्री मनोज जरांगे पाटील हे दुसऱ्यांदा उपोषणाला बसलेले आहे. त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली आहे आणि त्यांनी तर आता पुन्हा पाणी त्याग करण्याचा, जलत्याग करण्याचा पुन्हा निर्णय घेतलेला आहे. आणि आपला एक शेतकरी कुटुंबातला एक बांधव जर मराठा समाजासाठी, आरक्षणासाठी भांडतो आहे, लढतो आहे, तर त्याच्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक त्यांची भगिनी म्हणून त्यांना पाठिंबा देणं हे माझं कर्तव्य आहे. मी नाशिकला असताना परवा एक दिवस उपोषणही केलं त्यांच्या समर्थनार्थ, त्यांना पाठिंबा देण्यासाठी. परंतु फक्त उपोषण करून चालणार नाही आहे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना. म्हणून आज विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुल नार्वेकरजी, त्याचबरोबर विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांना आज विनंती केली आहे भेटून निवेदनाद्वारे, की मराठा समाजाचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या भावना या लोकप्रतिनिधींद्वारे मांडण्यासाठी विशेष अधिवेशन लवकरात लवकर दिवाळीच्या आत बोलवावं. कारण मला वाटत नाही जर हा विषय लांबला किंवा मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण जर मागे घेतलं नाही, तर मला नाही वाटत की कुठल्याही घरामध्ये दिवाळीचा दिवा पेटेल म्हणून. आणि ज्या दिवशी मराठा आरक्षण आत्ताचं महायुतीचं सरकार घोषित करेल, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आगळी वेगळी दिवाळी आपल्या सर्वांना बघायला मिळेल. त्यामुळे आज मी विधानसभेचे अध्यक्ष माननीय राहुलजी यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे की आपण लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलवून आम्हा सर्व लोकप्रतिनिधींना आपल्या आपल्या मतदारसंघातल्या, तालुक्यातल्या मराठा बांधवांच्या समस्या मांडण्यासाठी आणि मराठा आरक्षणाला अजून ताकद देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं. विशेष अधिवेशन बोलवल्यानंतर पक्षातील आणि विरोधी पक्षातील काही नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं असा एकमताने निर्णय घेतला आणि विशेष अधिवेशनाची त्यामध्ये चर्चा सुद्धा झाली नाही. तर विशेष अधिवेशन होईल का असं वाटतं का? नक्की होईल. कारण मला असं वाटतं मीच एकटी नाही तर अनेक आता अध्यक्ष साहेब असतील, उपसभापती ताई असतील, सर्वांशी बोलणं झालं. दोघंही मला म्हणाले की अनेक लोकप्रतिनिधींनी त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी. मला असं वाटतं विशेष अधिवेशन किंवा कुठलंही अधिवेशन हे जनतेच्या समस्या मांडण्यासाठी असतं आणि हे विशेष अधिवेशन बोलवून यात प्रश्न मार्गी लागेल का असं एका मला बांधवाने विचारलं आता. तर समाजाच्या भावना ह्या मांडण्यासाठी आम्हाला वाटतं अधिवेशनासारखं स्टेज हे आम्हाला नाही आहे आणि त्या माध्यमातून नक्कीच आम्हाला ते स्टेज जर मिळालं तर आज जो रोष लोकप्रतिनिधींवर सर्व समाजाचा येतो आहे, मराठा समाजाचा, आपण बघत आहात काही तीव्र घटना पण ह्या बीड जिल्ह्यात घडलेल्या आहे. आम्ही सदैव मराठा समाज आमच्याकडे शांततेने अगदी पाठिंबा देत आहे, पण किती संयम ठेवावा त्यांनी हाही मोठा प्रश्न आता उद्भवलेला आहे. त्याच्यामुळे कुठलीही जास्त आक्रमकता त्यांची आपण बघितलेली आपल्याला आवडणार नाही. आणि जे काही घटना होत आहे तर मी मध्यंतरी वाचलं पण की जे काही बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगार सापडले ते मराठा समाजाचे नव्हतेच. तर ह्या ज्या मराठा समाजाच्या आडून, या आंदोलनाच्या आडून जर काही समाजकंटक या गोष्टीचा फायदा घेऊन जर अनेक उद्रेक करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनाही चाप बसण्यासाठी हे अधिवेशन घेणं अत्यंत गरजेचं आहे. जेणेकरून प्रत्येक लोकप्रतिनिधीला मराठा बांधवांसाठीच्या आपल्या भावना मांडता आल्या पाहिजे आणि मराठा आरक्षणाला एक शेवटी विधानसभा हे सर्वोच्च सभागृह आहे, हे सर्वोच्च सभागृह आहे. त्या सर्वोच्च सभागृहामध्ये 288 लोकप्रतिनिधींच्या भावना आणि तो ठराव जर केंद्राकडे गेला तर शेवटी हे विधायक किंवा हे जे काही मराठा आरक्षण आहे केंद्र देणार आहे, पुढे त्याला कुठेतरी चालना मिळेल हे असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही भेट घेतली आज विधानसभा अध्यक्षांची आणि सभापतींची, काय त्यांच्याकडून नेमकी प्रतिक्रिया आली? त्यांनी आम्हाला सांगितलं की अनेक लोकप्रतिनिधींनी त्यांना विशेष अधिवेशनाची मागणी केलेली आहे, त्यावर ते विचार करत आहेत. आता आज त्यांना हिअरिंगची पण घाई होती, त्याच्यामुळे त्यांनी माझं निवेदन घेतलं आणि मला आश्वासित केलेलं आहे की लवकरात लवकर आपण अधिवेशन घेण्याचा प्रयत्न करू. अजित दादांबरोबर या सगळ्या संदर्भात चर्चा झाली आहे का? ते दादांचं काय म्हणणं आहे नेमकं या सगळ्या संदर्भात? माननीय अजित दादा गेल्या 6-7 दिवसांपासून डेंग्यूच्या लागण्याने खरोखर त्यांना ताप आहे आणि त्यांच्याशी माझा
व्हॉट्सअपच्या द्वारे आणि एकदा फोनद्वारे जे काही संवाद झालेला आहे, कारण कालच्या मीटिंगला मी नव्हते मुंबईमध्ये, त्याच्यामुळे काल काय तिथे घडामोडी झाल्या आता मी पक्ष कार्यालयात जाऊन त्याची माहिती घेईल. परंतु दादांच्या भावना ही, ते स्वतः एक मराठा समाजाचे नेते आहेत, दादांच्या भावना या मराठा बांधवांच्या काही वेगळ्या असतील असं मला वाटत नाही, आणि त्यांचा संपूर्ण पाठिंबा आहे. म्हणूनच आज बघत आहात राष्ट्रवादीचे सर्व आमदार आज मुंबईमध्ये आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून CM साहेबांना भेटणं असेल किंवा एकूण चर्चा आणि मार्ग काय याच्यातून काढता येईल याच्यासाठीचा सर्वांचा प्रयत्न आहे. मग अशी आपण सांगितलं की उपोषण मागे घेण्याचा, तर मला एक सांगा की एक निस्वार्थी असा मराठा योद्धा जर समाजाला भेटलेला आहे आणि तो श्री मनोज जरांगे पाटील आहेत, त्यांचं आयुष्य, त्यांची लाईफ, त्यांची तब्येत ही अत्यंत महत्त्वाची आहे. हा लढा आम्ही सर्व सोबत आहोत त्यांच्या, हा लढा असा सुरूच राहील जोपर्यंत आरक्षण मिळत नाही. परंतु त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी मी पण त्यांना हात जोडून आपल्या माध्यमातून विनंती करते की आपण हे आंदोलन असंच सुरू ठेवा, पण जो बिना पाण्याचं उपोषण जर त्यांनी करायचं ठरवलेलं आहे, कृपया एक भगिनी म्हणून मी आपल्याला विनंती करते की आपला जीव हा अत्यंत बहुमूल्य आहे, तुमचा परिवार हा फक्त तुमची लेख, तुमची आईवडील आणि तुमची पत्नी हे एवढं राहिलेलं नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्रातला 7 कोटी मराठा समाज हा तुमचा परिवार झालेला आहे, आणि म्हणून त्या परिवारासाठी, त्या परिवाराला मार्गदर्शन देण्यासाठी, मराठा आरक्षणाचा जल्लोष करण्यासाठी आपला जीव अत्यंत महत्त्वाचा आहे. मनोज जरांगे दादा, माझी हात जोडून आपल्याला नम्रतेची विनंती सर्व माझ्या तालुक्यातल्या मराठा बांधव सर्व बहुजनांच्या वतीने आहे की आपण हे उपोषण पाणी आणि अन्न घेऊन करावं, किंवा हे आंदोलन जे आहे पाणी आणि अन्न घेऊन करावं, आम्ही सर्व सोबत आहोत तुमच्या, एवढी नम्रतेची विनंती, तुमचा जीव अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वपक्षीय बैठकीनंतर सरकार आणि तुम्ही म्हणता की त्यांनी उपोषण सुरू ठेवावं, मात्र पाणी आणि अन्न घेऊन करावं. आंदोलन मागे आंदोलन करणं ही एक वेगळी गोष्ट आहे. मी आज आंदोलन केलेलं आहे आणि उपोषण करणं एक वेगळा भाग आहे. जर त्यांनी पाण्याचा ड्रॉपही घेतला नाही, तर इथे आपल्याला मेडिकली जर माहीत नसेल की जेव्हा रक्तातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं तेव्हा आपल्याला हार्ट स्ट्रोक, ब्रेन स्ट्रोक येण्याची अत्यंत मल्टी ऑर्गन फेल्युअरची चान्सेस असतात. शेवटी मानवी शरीर आहे, भावना जरी त्यांच्या आकाशापेक्षा उंच आहेत तरी पण मानवी शरीर आहे, त्या मानवी शरीराला काही त्रास होऊ नये हीच माझी एक भावनिक आव्हान त्यांना मी आपल्या माध्यमातून केलेलं आहे. आंदोलन जोपर्यंत येत नाही कोणी म्हणत नाही त्यांना आंदोलन मागे घ्या, आंदोलन सुरू ठेवलं पाहिजे शांततेत. ज्या 57 मोर्चापर्यंत आज रेकॉर्ड आहे संपूर्ण मराठा बांधवांनी अतिशय शांततेने आंदोलनं केलेले आहेत, त्याच शांततेच्या मार्गाने सुरू ठेवावं जोपर्यंत आरक्षण मिळत नाही. परंतु त्यांच्या जीवाला काही धोका झाला तर हे कुणालाही परवडण्यासारखं नाही. मी पहिल्यांदा आज आलेले आहे आणि पहिल्यांदा माझ्या आंदोलनाने मी उपोषण त्यांच्या समर्थनार्थ केलं. मी जरांगे पाटील दादांना समर्थन देण्यासाठी एक दिवसाचं उपोषण केलेलं आहे आणि त्यात गैर नाही. हा लोकशाहीचा मार्ग आहे, सर्वांना अधिकार आहे. सरकार ऐकत नाही हा प्रश्न नाही आहे, सरकार पुढे मी एकटी नाही. कालही आपण बघितलं की मंत्रालयाला ताळं आमदारांनी ठोकलेलं आहे. जेव्हा एवढे ॲग्रेसिव्ह होत आहेत, कधीतरी आपलं म्हणणं मांडण्यासाठी उग्रता ही आम्हाला पण घेता येते हे आम्हाला सरकारला दाखवायचं आहे. त्यात सत्ताधारी आणि विरोधक हा विषय नाही. सभापती महोदयांनी तुमची भेट घेतली, काय भावना होत्या त्यांची? त्यांनी तेच सांगितलंय की कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा बांधवांना आरक्षण देण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करत आहेत, आणि मी त्यांना तेच सांगितलं आपले प्रयत्न हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला अधिवेशनाचा एक मार्ग आहे तो आपण घ्यावं, जेणेकरून आपल्याला सरकार काय करत आहे किंवा लोकप्रतिनिधी काय भावना मांडता आहेत हे लाईव्ह असतं अधिवेशन, त्या माध्यमातून संपूर्ण मराठा समाज आणि जनतेलाही कळेल. थँक्यू. धन्यवाद.